लोकसभेच्या पुढच्या वर्षातील निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कितीही बेटकुळा फुगवत असला तरी बारामती शिरूर या मतदारसंघात लढण्यासाठी त्यांच्याकडे आजघडीलाही स्थानिक पातळीवर तगडा उमेदवार नाहीये त्यामुळे बारामतीत पवारांची पॉवर घालवण्याची भाजप नेत्यांची रणनीतीही फसणार उघड उघडे असं असलं तरी बारामतीत पवारांना नाकी नऊ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हरवण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी करत उमेदवार घडवण्याचा प्लॅन केलाय त्यातून बारामती मतदारसंघाची ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार राहुल कुल यांच्यावर तर शिरूरमध्ये समन्वयाची पताका आमदार महेश लांगे यांच्या खांद्यावर दिली आहे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळांना होम पिच म्हणजेच पुणे लोकसभा मतदारसंघ दिलाय या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारीचे पत्ते भाजप मोक्याच्या वेळी काढणार असला तरी भविष्यात पवारांना टक्कर देण्यासाठी कुल हे मैदानात असतील एवढं नक्की शिरूरच्या आखाड्यातून लांडगे तर पुण्यात मोहोळ आणखी चमकू शकतात याचीच गोळाबेरीज करून भाजपने लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकांच्या यादीत मोहोळ कुल आणि लांडगेंना स्थान दिल्याचं समजतंय पुण्याच्या पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वर्धा बापट यांना तिकीट देण्याची चर्चा होत असली तरी भविष्यात म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोहोळ उमेदवारांच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर असतील हेही खरं लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या भाजपने दीड महिन्यापूर्वी अठ्ठेचाळीस मतदारसंघात समन्वयकांच्या नेमणुका केल्या त्यात आमदार खासदार आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सामावून घेतलंय ही जबाबदारी वाटताना भविष्यातील निवडणुका त्यातील आव्हानं आणि तेव्हाचे उमेदवार हे बारकाईने तपासूनच नेत्यांना निवडले गेले समन्वय हे संभाव्य उमेदवार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं लोकसभेच्या तीन निवडणुकांपासून म्हणजेच दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस साठी मिशन बारामती आखलं गेले बारामतीत पवारांना हरवून करिश्मा दाखवण्याचीही भाजपची धडपडे मागील निवडणुकीत तर बारामती जिंकल्यानंतरच राज्य जिंकल्यासारखं असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलून दाखवलं होतं त्यानंतर आता ही बावन कुळे हे बारामतीवर चाल करण्याची भाषा करतायत मात्र या पक्षाकडे स्थानिक पातळीवर ताकदीचा उमेदवार नसल्याने पवारांना शॉक देण्यासाठी पुन्हा कुल हे अस्त्र वापरलं जाऊ शकतं ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर शिरूरमध्ये भाजपचा विस्ताराचा प्रयत्न आहे या मतदारसंघातूनही लढण्याचा भाजपचा इरादा आहे त्यासाठी भाजपतील ताकदवान आमदार महेश लांडगेंना शिरूरमध्ये लढवलं जाऊ शकतं तसा लांडग्यांनाही खासदार व्हायचंच असून त्यांना मावळाऐवजी शिरूरचा पर्याय दिला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही बापट यांच्या नंतर पुण्यात भाजपला नवा आणि आश्वासक चेहरा हा हवाच आहे त्यात मोहोळ आज घडिला तरी उजवे ठरतायत महापालिकेच्या राजकारणातून राज्याच्या राजकीय वर्तुळात भाजपचा चेहरा होऊ पाहणाऱ्या मोहळांच्या मनात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहेच त्यामुळे नव्या राजकारणात बारामतीतून कुल शिरूरमधून लांडगे आणि पुण्यातून मोहोळ दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आता भाजपची ही त्रिमूर्ती निवडणुकांमध्ये विजयाचा झेंडा फडकवणार का हे पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारनामाला लाईक शेअर आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका